चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वाढलेले अवैध दारूचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. या निर्णयावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली असून हा विषय राजकीय रित्या चांगला स्थापण्याचे चिन्ह दिसत आहे. कोरोनाच्या या संकटात अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे या सरकारचा एकूण कोरोना विषयक काय दृष्टिकोन आहे, जनहित विषयक काय दृष्टिकोन आहे हे सांगणार आहे. खरं तर तर्क काय आहे दारूबंदी हटवण्याचा हे सरकारने आणि विशेष करून सरकारच्या प्रमुखांनी सांगितलं पाहिजे. जर एक तर्क असेल की अवैध दारू विकल्याने या ठिकाणी आपण दारूबंदी हटवतोय, तर ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसनी दारूबंदी केली त्या जिल्ह्यामध्येही अवैध दारू विकल्या जाते, मग महात्मा गांधींना वर्धा जिल्ह्यापुरता त्यांचा दारूविरोधी जो विचार होता तो बंदिस्त करायचा का? खरं तर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी ही 588 ग्रामपंचायतींनी ठराव केले. हजारो महिला पदयात्रा करत, मोर्चा करत नागपूरपर्यंत गेले आणि या जिल्ह्यामध्ये ही जनतेची मागणी लक्षात घेऊन 10 डिसेंबर 2011 रोजी या संदर्भात स्वर्गीय आर.आर. पाटलांनी या मोर्चाला संबोधित केलं. विधानसभेत मी चर्चा घडवली, यामध्ये समिती काँग्रेस सरकारने केली, त्या समितीमध्ये समाजसेवक डॉक्टर अभय भंग, डॉक्टर विकास आमटे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल केला आणि त्या अहवालाच्या आधारावर मात्र भाजप सरकारने महात्मा गांधीच्या विचारावर शिक्कामोर्तब केलं, दारूबंदी केली. मला आश्चर्य वाटतं की दारूतून या सरकारला पैसा हवा आहे. खरं तर मागच्याही डिसेंबर अधिवेशनामध्ये मी हा विषय उचलला होता. 450 कोटी दारू लायसन्स धारकांची सूट दिली होती, वाईन प्रमोशन स्कीममध्ये पैसे दिले. काही कालावधीच्या अगोदर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्र दिलं की शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू नका, याच्यावर ते काही बोलले नाही. गोरगरिबांच्या वीज बिलाबद्दल बोलले नाही, पण परमिट रूम वाल्यांचे वीज बिल मात्र माफ करा. आणि म्हणून या सरकारकडून यापेक्षा काय अपेक्षा करणार? काँग्रेसचा सदस्य व्हायचं असेल तर त्या पावतीच्या मागे लिहून असतं की मी दारू पिणार नाही. ती महात्मा गांधींची काँग्रेस संपली आणि ही नवीन काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसला दारूबंदी उठवणं हा या कोरोनाच्या संकट काळातला महत्त्वाचा मुद्दा वाटला. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पदोन्नतीमध्ये आरक्षण देत नाही पण आम्ही दारूबंदी हटवतो अशी ही काँग्रेसला दिलेली अमूल्य भेट आहे. या अगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की पदोन्नतीमधलं आरक्षण आम्ही यासाठी आवश्यकता असेल तर आम्ही सरकार सोडू, तर मला वाटतं की त्याच्या बदल्यात दारूबंदीची ही मोठी भेट ही काँग्रेसला देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेताना त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता लक्षात घेत सरकारने निर्णयामागील कारणांची जंत्रीच दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री असताना 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीचे आणि दारू घेण्याचे परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. या दारूबंदीच्या अनुषंगाने जुलै 2018 मध्ये विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल 9 मार्च 2021 रोजी शासनास सादर करण्यात आला. मुळातच भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्ष चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या ठाम विरोधात होते. देवतळे समितीच्या अहवालानंतर काँग्रेसने त्याच्या अंमलबजावणीचे धारिष्ठ दाखवलेले नाही. भाजपने सत्ता येताच त्यावर अंमलबजावणी केली, त्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम पुढाकार महत्वाचा ठरला.
कुठलाही वादाचा निर्णय घेताना त्यामुळे होणारा फायदा किंवा नुकसान बघण्याची राजकारण्यांची तरा असते. मात्र निर्णय घेताना त्याचा फायदा होणार की नुकसान याचा जराही विचार न करता आमदार मुनगंटीवार यांनी दारूमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांचं वास्तव विचारात घेत दारूबंदीचा विषय रेटून नेला. असंख्य ग्रामपंचायतीची त्यासाठीचे ठराव केले असल्याने एका अर्थाने लोकशाहीची बूज देखील राखली गेली होती. पण काँग्रेसने सातत्याने या निर्णयाला ठाम विरोध केल्याचा इतिहास आहे. दारू विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पडल्याने चंद्रपूरचे सध्याचे खासदार धानोरकर हे या निर्णयाच्या विरोधात असणे क्रमप्राप्तच होते. त्याचं सारच ऐश्वर्य या व्यवसायावर आधारित आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी जनतेला बंदी हटवण्याचं आश्वासन देऊन एका गटाला खुश करण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याचं फळही त्यांना त्यांच्या विजयाच्या स्वरूपात मिळालं असावं. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभेच्या निवडणुकीत या मुद्द्यावर दारू समर्थकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काँग्रेसचे सरकार येताच हा निर्णय बदलला जाईल हे ठरलेलंच होतं. त्यासाठी आढावा समितीचा देखावा निर्माण केला गेला. समितीपुढे आपली ताकद दाखवून देण्यासाठी लिकर लॉबीने प्रचंड एकी दाखवून समितीवर निवेदनाचा पाऊस पाडला. या गदारोळात दारूबंदीचे समर्थक काहीशा आत्मविश्वास गमावलेल्या अवस्थेत दिसले. ज्या ताकदीने दारूबंदीचे आंदोलन 10-12 वर्षांपूर्वी उभे झाले ती ताकद या आंदोलनातील संघटनांना कायम राखता आली नाही हे देखील महत्वाचे आहे. आघाडीतही काँग्रेसने हा निर्णय पदरात पाडून घेताना सत्तेत सहभागी होण्याची किंमत वसूल करून घेतली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार आहे. दारूबंदीसाठी राज्यातील काही जिल्ह्यात आंदोलने सुरूच असतात. या निर्णयामुळे ती आंदोलने देखील आता मागे पडतील अशी स्थिती आहे. दारूबंदी उठवण्यामागील प्रमुख कारणाने देताना रामानाथ झा समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे. यातून दारूचा काळा बाजार देखील वाढला आहे. शासनाने वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. त्याचप्रमाणे दारूबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना नागरिक व रहिवाशांनी दारूबंदी मागे घेण्याच्या बाजूने कौल दिला आहे. या कारणांमुळे झा समितीने दारूबंदी उठवण्याबाबत निष्कर्ष काढला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जनतेला म्हणजे एक सामान्य जनता म्हणून मला तर फार वाईट वाटलं की या पद्धतीने महाराष्ट्राचं कॅबिनेटमध्ये या पद्धतीचा निर्णय होत आहे. चंद्रपूरबद्दल चंद्रपूरचा मृत्यूदर अजूनही आटोक्यात येत नाही आहे. त्याच्याबद्दल खरं तर मंत्रिमंडळामध्ये काहीतरी निर्णय व्हावे अशी अपेक्षा होती. पुन्हा हा ब्लॅक फंगस सुरू झाला आहे. त्याचे औषध भेटत नाही, इंजेक्शन भेटत नाही. अत्यंत महाग औषध आणि इंजेक्शन्स आहेत. त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय होईल असं वाटत होतं. म्हणजे हे सगळं सुरू असताना मृत्यूदर आटोक्यात येत नाही आणि हे सगळं महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या हाताला काम नाही, लॉकडाऊन सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जिथे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे की दारूवर तुम्ही कंट्रोल, सगळ्या सरकारने दारूवर कंट्रोल करायला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या कॅबिनेटने चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचे यांनी जो निर्णय घेतला अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. आणि माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी ह्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. या निर्णयाबद्दल फक्त काही मुठभर दारूवाले खुश होतील आणि पूर्ण जनता जे आहे हे विशेषतः महिला हे ह्यांच्यावर इतका मोठा अन्याय होणार आहे की मला असं वाटते की ह्या निर्णयाचा ताबडतोब पुनर्विचार या निर्णयाबद्दल व्हायला पाहिजे. अजून परिस्थिती गंभीर आहे या जिल्ह्यामध्ये. खेड्यामध्ये जाणं शक्य होत नाही आहे. बरेचसे खेड्यामध्ये तापाची साथ आहे. महिलांमध्ये प्रचंड आता म्हणजे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जे काय आम्ही करणार ते सांभाळून विचार करूनच आम्ही करणार आहोत. परंतु मला असं विचारायचं आहे की सरकारने ही आमच्यावर ही परिस्थिती आमच्यावर का लादत आहे. सरकार म्हणजे सरकारला खरंच असं वाटत आहे का, उद्धव ठाकरेजींना खरंच असं वाटत आहे का चंद्रपूरच्या महिलांनी पुन्हा रस्त्यावर येऊन आंदोलन करावे, पुन्हा मोर्चे काढावे, धरण्यावर बसावे? का बरं सरकार आमच्यावर ही परिस्थिती आणत आहे? त्यापेक्षा सरकार सुज्ञ आहे, संवेदनशील आहे. सरकारला समजत नाही आहे का की जे ज्या गोष्टीबद्दल जागतिक आरोग्य संघटना आकडे देऊन सांगत आहे ते निर्णय या पद्धतीने चुकीचा निर्णय ते घेत आहेत. तर माझी विनंती आहे की आंदोलन वगैरेची गरज नाही आहे. लॉजिकल निर्णय त्यांनी घ्यावा, लॉजिकल विचार करावा,
किंवा महामारीमध्ये आज एसेन्शियल कमोडिटी सुद्धा उपलब्ध नाही आहे, जीवनावश्यक वस्तू भेटत नाही आहे लोकांना, तर मग दारू लोकांपर्यंत पोहोचवणं हे हाच प्रायोरिटी आहे का सरकारचं? व्हॉट इज द गव्हर्नमेंट्स प्रायोरिटी, प्रायोरिटी काय आहे याच्याकडे सरकारने स्वतः विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय तर्कहीन, अनावश्यक व लोकविरोधी असल्याची टीका दारूबंदी आंदोलनाच्या प्रमुख नेत्या ॲडव्होकेट परमिता गोस्वामी यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केली. कोरोना संकटाच्या काळात लोकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत असताना आणि अल्कोहोलच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटना देत असताना दुसरीकडे असा निर्णय घेण्याची सरकारला इतकी घाई का बरे झाली? एखाद्या जीवनावश्यक वस्तूप्रमाणे ही बंदी हटवली गेली असेही गोस्वामी म्हणाल्या. दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दारूबंदीमुळे म्हणजे 2010 ते 2014 या काळात 16,132 गुन्हे दाखल झाले होते. दारूबंदीनंतर म्हणजे 2015 ते 2019 या काळात 46,381 गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी 1,729 महिला गुन्हेगारांची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये 4,042 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचाही अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे गेल्या 5 वर्षात 1,606 कोटी रुपये इतके राज्य उत्पादन शुल्कात नुकसान झाले, तर 964 कोटी रुपये विक्री कर बुडाला, असे एकंदरीत 2,570 कोटी रुपयांचा महसूल शासनास मिळू शकला नाही. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीविषयी ग्रामपंचायत, शिक्षण, महिला संघटना, धार्मिक संघटना, कामगार, सामाजिक संघटना, वकील, पत्रकार व सर्वसामान्य नागरिक यांनी 2,69,824 निवेदने जिल्हाधिकाऱ्यांच्या समीक्षा समितीकडे पाठवली. यातील बहुसंख्य म्हणजेच 2,43,627 निवेदने दारूबंदी उठवण्यासंदर्भात असून 25,876 निवेदने दारूबंदी कायम राहण्याबाबत आहे. तरी सुद्धा राज्य सरकारतर्फे चंद्रपूर येथील दारूबंदी उठवण्यात आली ज्या समितीने दिलेल्या अहवालानुसार दारूबंदी उठवण्यात आली असे मत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले असून वर्धा व गडचिरोली येथे चंद्रपूरच्या आधीपासून दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे. या शहरांमध्ये सुद्धा अवैध दारू विकली जाते, इथेही गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून मग या शहरांच्या दारूबंदीबाबत सरकारकडून निर्णय का घेण्यात आला नाही असेही मत या दारूबंदीच्या निर्णयावर विरोध असलेल्यांकडून येत आहे.